परिवहन आयुक्त विवेक भीमनवार से हीट एंड टर्न की बढ़ती घटनाओं पर रोक लगाने हेतु प्रशासन क्या उपाय योजना करी है, ऐसा सवाल पत्रकारों द्वारा करने पर भीमनवार बोले कि बढ़ती हीट एंड टर्न की घटनाओं को रोकने हेतु शहरों में सीसीटीवी कैमरा लगाए जा रहे हैं, इंटरसेप्टर व्हीकल की संख्या बढ़ाई जा रही है, इसके साथ सख्त कानूनी कार्यवाही भी की जा रही है। बघा, हीट एंड रनच्या ज्या घटना घडलेल्या आहेत मागच्या काही दिवसामध्ये त्या खरोखर दुर्दैवी आहे। आता यामध्ये रोड एन्फोर्समेंटचा विषय आहे, तो परिवहन म्हणजे आरटीओचं पण काम आहे आणि पोलिसांचं देखील काम आहे। आता या ठिकाणी ज्या हीट एंड रनच्या घटना थांबवण्याकरता आता आपण शहरामध्ये आपण आता सीसीटीवी कॅमेरे लावतो आहे, काही ठिकाणी लावलेले आहेत। आमच्याकडे आम्ही आता इंटरसेप्टर व्हेकल्सची संख्या वाढवलेली आहे, जवळपास आम्हाला 200 नवीन वाहनं मिळाली आहेत, ते देखील आम्ही ऑन रोड एन्फोर्समेंट करतो आहे। आणि या संदर्भात ज्या कायद्याच्या तरतुदी आहे, जशी पुण्याची जी केस होती त्याच्यामध्ये आपण बघितलं, तर जर समजा एखादा ज्युव्हेनाईल असेल, 18 वर्षा लहान मुलगा असेल आणि त्याने जर गाडी चालवली आणि याचं जर ज्ञान त्याच्या आईवडिलांना नसेल, तर त्यांना देखील 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते। आपण हे देखील सगळे सेक्शन आपण इन्व्होक केलेले आहेत आणि निश्चितपणे आम्ही रोड एन्फोर्समेंट त्यानंतर वाढवू आणि अशा घटनांना आम्ही कंट्रोल करू।